शाईनबेग प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया बघूया, ते काय म्हणाले। जीवनात असं घडलेलं नाही, चुकीचे पांडे पडलेले आहेत। दादा सकाळपासून अशा पद्धतीने हल्ला होईल हे पोलिसांना माहित होतं, पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही। मी पोलिसांना दोष देणार नाही, असं आहे की पोलिसांनी सुद्धा कोणाकोणावर लक्ष ठेवायचं। प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते, त्याने असं वाटत होतं, कार्यक्रमाला आले होते त्यांना असं वाटत होतं की आपल्या नेत्याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, पोलीस असलं म्हणून काय झालं। आता त्यात कार्यकर्ता कोण आणि असा बदमाश कोण हे करणार कसं? पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही। माननीय देवेंद्रजींना विनंती केलेली आहे की मग कोणावरही कारवाई करू नका, आपल्याला ह्यासाठी सिद्ध राहावं लागेल। मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे, घाबरत नाही। मी सगळ्या कार्यक्रमाला चाललोय आताही आणि उद्याही आणि परवाही। हिंमत असेल तर आजपासून पोलीस प्रोटेक्शन निघालं या समोर आणि बघूया काय संघर्ष करायचं। ही कुठली पद्धती? ही झुंडशाही आहे, ही लोकशाही नाहीये। हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे की ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली। अहो मला आता फार बोलायला नको, मला कार्यक्रम जायला उशीर होतोय, परंतु मी पैठणला जे बोललो त्याचा विपर्यास झाला आणि प्रचंड मोठ्या वंदे मातरम सभागृहाच्या उद्घाटनामध्ये मी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आपण 100 मार्काचा 50 मार्काचा असा अभ्यासक्रम केला पाहिजे। दोन पाणी धडा काय शिकवता? आणि पुढे जाऊन मी असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, ज्यांनी घटना लिहिली, ती घटना पुढचे 1 वर्ष 1000 वर्ष बदलावी लागणार नाही। काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना। मग ते नाही दाखवलं तुम्ही प्रेसवाल्यांनी, माझा तुमच्यावर दोष नाही, तुम्हाला प्रत्येकाला तुमचा रोल करायचा आहे। पण जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने पैठणला म्हटलेल्या वाक्याचा विपर्यास करून अख्खा महाराष्ट्र पेटवला, आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही, परंतु तुम्ही जर याचा पराचा कावळा केला नसता तर तिथे कोण होतं? तर तुम्ही त्या वंदे मातरम सभागृहाचं उद्घाटन करताना बाबासाहेबांची प्रचंड स्तुती केली। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी असं म्हटलं की शिवाजी महाराजांचे केवढे उपकार, काशी जाती, गया जाती, मथुरा मस्जिद होती, अगर एक शिवा ना होता तर सुन्नत सबकी होती, हे मी म्हटलं ते तुम्ही दाखवलं नाही। बाबासाहेबांच्या वतीने मी हे म्हटलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आपण आहोत, त्या बाबासाहेबांच्या बद्दल मी स्तुती केली पैठणलाही। मी असं म्हटलं की शाळा कोणी सुरू केल्या? बाबासाहेबांनी सुरू केल्या। शाळा कोणी सुरू केल्या? महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या। शाळा कोणी सुरू केल्या? महर्षी धोंडो कर्वेनी केल्या। शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी केल्या। ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाहीत। त्यांनी लोकांकडे, मी एवढंच म्हणायला पाहिजे होतं की लोकसहभागातून, आता आम्ही ग्रामीण माणसं, आम्हाला सहभाग वगैरे काही कळत नाही, आम्ही आमच्या ग्रामीण भाषेत बोलतो, तेच चालत नाहीये ह्या राज्यातल्या सरंजाम शाळांना, ते चालत नाहीये। पण मी असा हरणारा माणूस नाहीये, मी सगळ्या कार्यक्रमाला जाणार आहे, माझं नेतृत्व काय तो निर्णय करेल। मी पोलिसांसहित सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत दादा, पण याची चौकशी होणं गरजेचं वाटतंय का तुम्ही? चौकशी